नमस्कार मी सुमित देशपांडे महाएमटीव्हीत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत बोगस आदिवासी म्हणजे नेमकं काय ते निर्माण कसे झालेत आणि ते निर्माण झाल्यामुळे मूळ मुल आदिवासींना त्यांचा कसा उपद्रव होतोय हे आपण जाणून घेणार आहोत वनवासी कल्याण आश्रमाच्या पश्चिम क्षेत्रात काम करणाऱ्या सहहित रक्षा प्रमुख गोवर्धन मुंडे यांच्याकडून नमस्कार नमस्कार मुंडेजी बोगस आदिवासी तयार झाले त्यामुळे समाजाला नेमका कोणता धोका निर्माण होतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासीच्या सत्तेचाळीस जाती आहेत ह्या सगळ्या सत्तेचाळीस जातीला घटनेने सात टक्के आरक्षण दिलेलं आहे ह्या सात टक्के आरक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये हे जर आदिवासी तरुणांना प्रॉपर त्यांचं त्यांना मिळालं तर आदिवासी तरुण शिक्षण शिकवून नोकरीला लागून एक आपलं आनंदाचं जीवन जगू शकतो अशीच आपली उद्दात हेतू आणि संकल्पना आहे आरक्षणाच्या मागं परंतु आज आदिवासींसाठी असणाऱ्या आरक्षणापैकी एक टक्का आरक्षणसुद्धा प्रॉपर त्यांना जात नाही कुठल्याही नोकरीच्या हल्ली महाराष्ट्रातल्या एम पी एस सीपासून ते पुलीसपर्यंत कुठल्याही नोकरीमध्ये हा बोगस आदिवासीच घुसलेला आहे तुम्ही कुठेही बघा मनेरवारलू कोळी तडवी असाच आढळेल गोंड कोलाम प्रधान असं तुम्हाला आढळणार नाही बऱ्यापैकी ह्यामुळं काय होतं गडचिरोलीसारखे चंद्रपूरसारखे किनवटचा भाग आहे जो असा अनेक नक्सल प्रभावित भाग आहे ह्या भागातला तरुण बेकारीमध्ये येऊन वैपल्यग्रस्तेत येतो आणि मग काय करणार काय करणार तर मग हा राष्ट्रविघातक चळवळीच्या हाती लागल्यामुळं जसं आपल्याकडं नक्सलवाद्याची ही समस्या आहे त्या समस्येपैकी बोगस आदिवासींमुळं नक्सलिजम तयार होणं ही एक ह्या हा एक त्यापैकी बिंदू असू शकतो त्यामुळं दुसरं गोष्ट अशी आहे की आता हल्लीच्या काळात संघर्ष उभा राहतो आत्ता, आत्ता आदिवासी तरुण जागा होतो आणि आपली आपली हक्क कोणीतरी ओढून घेत असल्यामुळं तो संघर्षाच्या मनोवृत्तीमध्ये आहे आणि इकडं गैरआदिवासीसुद्धा जे बोगस आदिवासी आहेत हे सुद्धा संघर्षाच्या ह्याच्यात आहेत त्यामुळं दोन समाजामध्ये संघर्ष होऊन समाजामध्ये परत अशांतता निर्माण होण्याची शक्यतासुद्धा ह्याच्यापासून जा जास्तीत जास्त आहे मुंडेजी या सगळ्या अस्थिर परिस्थितीवर तुम्ही कोणती उपाययोजना सुचवू इच्छिता मी आपल्या माहेम टी व्हीच्या माध्यमातून समाजाला एक आव्हान करू इच्छितो की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपलाच एक बंधू असणारा आदिवासी समाज जे अनुसूचित जमातींना जे हक्क दिलेले आहेत ते हक्क आपल्या बंधूंपर्यंत हे व्यवस्थित पोहोचवत नाहीत पोहोचत नसल्यामुळं आपलाच एक बंधू अजून अत्यंत मागास अत्यंत मागास होत चाललेला आहे त्यांना आपल्याबरोबर आणण्याची जबाबदारी ही आपल्या सकल सगळ्या समाजाची आहे म्हणून बोगस आदिवासी जे लोक आहेत त्यांनीसुद्धा ते ह्या आदिवासींची खरी परिस्थिती आणि खऱ्या जीवनाचे अभ्यास करून आपण स्वतःहून हे त्यागलं पाहिजे व समाजांनासुद्धा जिथं जिथं लक्षात येईल की आदिवासीवर अन्याय होतो आदिवासींचे हक्क छेनले जातात तर सगळ्या समाजांनी पुढे येऊन आदिवासी आपल्या बांधवाचे अधिकार आपल्या बांधवाला मिळून देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा पाहिजे एवढंच मी आपल्या टी व्हीच्या माध्यमातून जनतेला आवाहन करेन